गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात पावसानं तडाखा लावलाय. परतीच्या पावसामुळे मात्र जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू झालंय. भडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह अनेक तास होत असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा भडगाव तालुक्याला बसला असून शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा, कापूस, मका, ज्वारीचं पीक जमीनदोस्त झालंय. तर गोंडगाव परिसरातील गोरख कुंभार यांचं मातीचं घर आणि दिवाळीसाठी त्यांनी तयार केलेल्या महालक्ष्मीच्या मूर्त्या, पणत्या आदी साहित्य पावसामुळे खराब झाल्यानं कुंभार यांचं देखील लाखो रुपयांचं नुकसान झालंय. एकाच दिवशी तालुक्यात 4 ठिकाणी वीज कोसळल्याची घटना देखील घडली आहे. यामध्ये टोणगाव येथील जनावरावर वीज पडल्यामुळे गाय आणि म्हशीचं पारडू जागीच ठार झालंय. यांसह विविध ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुसरीकडे कॉलनी परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं रहिवाशांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मी पूनमचंद गंभीर भोई. सतत 3-4 दिवसापासून पाऊस चालल्यामुळे तोंडात आलेला घास देवानी हिसकवल्यामुळे थोडासे आमची नुकसान भरपाई करण्यात यावी. प्रांत व तहसीलदार साहेब यांनी लवकरात लवकर पंचनामे करून वरती पाठवून आम्हाला मदत मिळवावी ही आमची अशी विनंती आहे. दादा, तुमच्या शेतात पाणी का पडलेलं पूर्ण? हे आमच्या शेतात किती पाणी साचलेलं आहे हे बघतो बघतो. हे पूर्ण पाणी शेतात आहे का? असं बरोबर बरोबर. 3 दिवसापासून सरासर पाणी चालू आहे सर. सुभाष दगा पाटील. मी आता भडगाव तालुक्यात 3 दिवसापासून जोरात चालू असलेल्या पावसाचं पाणी करण्यासाठी इथं आलं असताना कपाशाच्या आडव्या पडलेल्या आहेत. सर्व प्रकारच्या सर्व पिकांचं नुकसान झालंय. तरी ओला दुष्काळासाठी संबंधितांनी इतर पावलं उचलावीत. तसेच जो सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यांची भरपाई करून देण्यात यावी ही नम्र विनंती. माझं नाव सुरेश वसंत पाटील. नाचनगडा शिवारामध्ये आपली शेती असून साधारणतः 3-4 दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे एवढं नुकसान झालेलं आहे. मका, त्याच्यानंतर कपाशी हे सगळं विस्कळीत झालेलं आहे. सोयाबीन, त्याच्यानंतर आतापर्यंत कुठल्याही शासकीय डिपार्टमेंटचा माणूस आलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी टोटल म्हणजे अक्षरशः पूर्ण लॉस झालेले आहेत. कपाशी तर गेलीच गेली, पण एवढा खर्च करून सुद्धा शासकीय डिपार्टमेंटचा कोणताही आतापर्यंत माणूस व्यक्ती इथपर्यंत पोहोचला नाही. बरेच शेतकरी आत्महत्याचा प्रयत्न करताय. तर कृपया करून सरकारला ही विनंती आहे शासनाला की त्वरित त्यांचा तत्काल काहीतरी करण्यात यावा. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. दरम्यान आता हातातोंडाशी आलेला घास जमीन दोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आता केली जाते. शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.